सिनेसृष्टीला आता जैतापूर परिसरातला निसर्ग भुरळ पाडतोय. कोल्हापूरच्या साई पूजा फिल्म प्रोडक्शनचे अमोल कोळेकर यांनी स्थानिक तरुण दुष्यंत पाथरे याला घेऊन एका म्युझिक अल्बमचं चित्रीकरण जैतापूर परिसरात करून या भागातलं निसर्ग सौंदर्य जगासमोर आणलंय. साई पूजा फिल्म प्रोडक्शन कोल्हापूरचे अमोल बबनराव कोळेकर यांचं कोकणवर अफाट प्रेम आहे हे त्यांनी तयार केलेल्या चित्रपटावरून समजतं. सिनेसृष्टीत अनेक नावाजलेले चित्रपट त्यांनी केलेत. त्यांच्या बंदुक्या या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाची 4 पारितोषिकं मिळाली आहेत. कोकण परिसरात सतत येणं जाणं होत असल्यानं कोकणच्या मातीतलाच निर्माता तयार झाला पाहिजे ही संकल्पना मनात बाळगून राजापूर तालुक्यात नाटे इथले हॉटेल व्यावसायिक संदेश पाथरे यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. जैतापूरच्या निसर्गाची भुरळ पडल्यानं जैतापूर खाडीपात्रात यशवंतगड किल्ल्यापर्यंत बोटिंगचा आनंद या फिल्म प्रोडक्शनच्या टीमने घेतला. त्याचबरोबर जैतापूर परिसरातल्या नाटे, आंबोळगड, माडबन, दांडे, अणसुरे या भागात कोकणचा चॉकलेट बॉय दुष्यंत पाथरे आणि शुभांगी गायकवाड यांच्यासोबत गाण्यांच्या अल्बमचं काम सुरू केलं आहे. आगामी काळात कोकण ब्युटी हा अल्बम तयार होणार असून त्यात कोकणचं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न आहे. जैतापूर परिसरात चित्रित झालेल्या म्युझिक अल्बमसाठी सो पूजा कोळेकर, प्रसन्ना रसाळ, सो मीनाक्षी रसाळ, JK क्रिएशन इंडस्ट्रीज, कॅमेरामन किरण जेजुरी, आर्टिस्ट शुभांगी गायकवाड आणि इतर सर्वजण मेहनत घेत आहेत. तसंच बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार गोविंद नामदेवजी यांच्या मार्गदर्शनाखाली सीओ पुणेच्या माध्यमातून संत नामदेव हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात कोकणातल्या स्थानिकांना चित्रपटामध्ये काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्यावर पुढचा चित्रपट कोकणचे प्रोड्युसर म्हणून संदेश पाथरे यांच्या मदतीनं करणार असल्याचं अमोल कोळेकर यांनी सांगितलं. साईपूजा फिल्म प्रोडक्शन निर्मित कोकणामध्ये सुरुवातीलाच फर्स्ट टाईम कोकणचे निर्माते संदेश पाथरे, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव दुष्यंत पाथरे यांना घेऊन आम्ही एक छोटासा मूवी टाईप लॉन्चिंगचा एक प्रोग्रॅम केलेला आहे. दुष्यंत पाथरे हा कोकणचाच कलाकार आहे. याचं लॉन्चिंग आपण कोकणमधून कोकणचेच लोकेशन्स आणि कोकणातील प्रोड्युसर, कोकणातील कलाकार घेऊन एक छोटासा आपल्या भेटीला एक व्हिडिओ देत आहोत. अतिशय सुंदर लोकेशन, सुंदर कोरिओग्राफी आणि सुंदर अशी ॲक्टिंग कोकणातल्या कलाकारांनी आम्हाला दिली. अतिशय छान वाटलं कोकणातील हा शूट करताना. आणि यानंतर एका मोठ्या प्रोजेक्टसाठी आम्ही थोड्याच दिवसात आपल्या भेटीला येत आहोत. तर अतिशय असं चांगलं दुर्लक्षित राहिलेलं लोकेशन आम्ही या माध्यमातून लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. म्युझिक अल्बमचा हिरो दुष्यंत पाथरे हा हॉटेल मॅनेजमेंट शिकत असतानाच त्याने बॉडी बिल्डिंगमध्ये यश मिळवलंय. तसंच तो आपल्या वडिलांना हॉटेल व्यवसायामध्ये देखील हातभार लावतोय. एका कोल्हापूरसारख्या घाटावरील निर्मात्याला कोकणच्या सौंदर्याची भुरळ पडली, पण कोकणचे दिग्गज निर्माते कोकणकडे दुर्लक्ष करतात ही खंत कोळेकर यांनी बोलून दाखवली. पण हळूहळू जैतापूर परिसरातल्या निसर्गाकडे बॉलिवूडचं लक्ष जात आहे हेही तितकंच खरं आहे. सचिन नारकर, कोकण नाऊ, जैतापूर. चाहे